मी बाहेरून जाऊन आलो हे बघ, आपल्याला उद्या हॉस्पिटलला जायचंय, कळलं? मी आल्यावर आपल्यासाठी भाजी बनवतो, आपण मस्त जेवण करू। हाय, कशी आहेस? मी पण एकदम कस। हा, मला तुला काहीतरी सांगायचं होतं। मी लहान होतो ना, मला आणि माझ्या आईला या समाजाने टाकून दिलं, आमच्या नातेवाईकांना टाकून दिलं, पण माझी आई कधीच तिने हार नाही मानली, ती खचली नाही, तिने कष्ट केली, मेहनत केली, मला वाढवलं, मला घडवलं, मला शिकवलं। माझ्या हृदयाला जर कोणी चांगल्या प्रकारे समजत असेल ना, तर ती फक्त माझी आई। आणि माझ्या आईनंतर जर कोणी असेल ना, तर ती फक्त तू आहेस। अरे, तुला हे सांगायचं आहे की काय तुझं जमलं? हे बघ, मी तुला आता जे काय बोललो ना ते सगळं तू विसरू नको। आपण काल पण चांगले मित्र होतो, आजही चांगले मित्र आहोत, आणि यापुढेही राहू। तू फक्त विसरून जा मी जे बोललो ते। आपण पुन्हा भेटूया, आता मला जायला हवं आईकडे। तुझ्या आई खरोखर मरून येणाऱ्या हजारो पिढ्या तुझ्या आईचं नाव घेतील असं काहीतरी तुला करायचं, तुला मारायचं, तुला आपल्या आईसाठी जगायचं।